नमस्ते मित्रांनो, कायदा मराठीमध्ये आपले शहरचे स्वागत. मी ॲडव्होकेट संदीप. आज पुन्हा एकदा आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे, आणि तो वेगळा विषय म्हणजे आज मी फौजदारी विषयावर बोलणार आहे, की ज्या विषयामध्ये आपली कधी कधी धांदल उडून जाते. आणि ती कधी उडते मित्रांनो, तर एखादा गुन्हा आपल्यावर दाखल झाला तर, आणि त्यातूनही तो जर खोटा गुन्हा दाखल झाला असेल तर तो मनस्ताप वेगळाच होतो, आणि त्या मनस्तापातून आपली एवढी धांदल उठते. आणि या खोट्या गुन्ह्यामुळे कधीकधी आपल्याला अटक होते, कधीकधी आपल्याला जेलमध्ये राहावं लागतं, आणि त्यामुळं काय होतं मित्रांनो, की त्यामुळं आपल्याला जीवन अक्षरशः आपलं बदलून जातं. त्यामुळं आपल्याला जेलमध्ये राहू लागू शकतं, आणि त्यामुळं जी आपली बदनामी होते, मानहानी होते, कुटुंबामध्ये होते, मित्रांमध्ये होते, समाजामध्ये होते, त्याला आपण घाबरतो मित्रांनो. माणूस घाबरत कशालाच नाही, बदनामीला जास्त घाबरतो. मग त्यामुळं आज आपण अशा विषयावर बोलणार आहे की आपल्यावर जर खोटा गुन्हा दाखल झाला तर आपल्याकडे काय मार्ग आहेत. हो, आपल्याकडे भरपूर मार्ग आहेत. अशाच विषयावर आज आपण बोलणार आहे. फक्त त्या विषयावर बोलण्याच्या आधी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की कायदा मराठीमध्ये अनेक विषय आपण सांगत असतो. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे रेशनचा विषय एक आपण घेतला होता, ज्याबद्दल मला अनेक फोन येऊ लागले होते की याबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, आणि आणखीन काही माहिती लागली तर ते विचारत होते. तर रेशनचं माहिती देत असताना आपण सांगितलं होतं की आपल्याला रेशन किती मिळतं, आणि ते मी एका व्हिडिओद्वारे दाखवलं होतं की आपल्याला रेशन किती मिळायला पाहिजे, आणि आपल्याला किती मिळतं, आणि आपलं रेशन कोण घेऊन जातं. तर तेही एक वेबसाईटद्वारे मी सांगितलं होतं की महाफूडद्वारे मी सांगितलं होतं की त्यामध्ये आपल्याला ती माहिती मिळेल. तर असेच अनेक व्हिडिओ आपले आणखीन पण येणार आहेत. तर असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी नेहमी सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आता पुन्हा आपण आपल्या विषयावर येऊ की खोटा गुन्हा दाखल झाल्यावर काय मार्ग असतात. तर खोटा गुन्हा दाखल झाल्यावर मित्रांनो तीन मार्ग उपलब्ध आहेत कायद्याचे. ह्या तीन मार्गाच्या अप्रोक्ष आपल्याला आणखीन काही गोष्टी करता येतात, त्याही गोष्टींवर आपण बोलणार आहे. परंतु तीन महत्त्वाचे मार्ग आहेत की आपण त्याबद्दल बोलू शकतो. तर तीन महत्त्वाचे मार्ग, पहिला मार्ग आपल्यावर ज्यावेळेस आपल्यावर एखादी खोटा गुन्हा दाखल होईल आणि त्याच्याबद्दल आपल्याला इंटिमेशन येईल की आपल्यावर खोटा गुन्हा दाखल झाला आहे, मग त्यावेळेस आपल्याला पोलीस स्टेशनमधनं फोन येऊ शकतो किंवा आपल्याला कळू शकतं किंवा ऐनमार्गे आपल्याला ते कळतं. जर त्या मार्गे आपल्याला कळालं की आपल्यावर खोटा गुन्हा दाखल झाला आहे तर आपण काय करणार, तर त्यावेळेस आपण आपल्या जिल्ह्याच्या पोलीस वेबसाईटला जायचं. पहिल्यांदा जिल्ह्याची जी काही वेबसाईट असेल त्या वेबसाईटला जायचं, maharashtrapolice.gov.in, तिथं जाऊन आपला जिल्हा सिलेक्ट करायचा, तालुका सिलेक्ट करायचा, आणि त्या वेबसाईटला जाऊन आपल्यावर काय एफ आय आर झाली ती आपण चेक करायची. एफ आय आर चेक करणं सोपं असतं मित्रांनो, ते मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण घेऊ वाटल्यास. परंतु त्यामध्ये एक सोपं असतं की ती तारीख टाकायची असते, की महिने एक अख्खा महिना टाकला तरी चालतो, की मागील महिन्यापासून आजच्या तारखेपर्यंत. मग त्यामध्ये आपलं नाव पाहून आपण चेक करायचं की आपल्यावर काय एफ आय आर झाली, किंवा आपण आपल्या वकिलाशी कॉन्टॅक्ट करणं हा सगळ्यात सोपा उपाय. आपले वकील आपल्याला त्या कोर्टातून, कन्सर्न कोर्टातून त्या एफ आय आरची कॉपी काढून देतील. आपल्यावर कोणतीही तक्रार झाली तर त्याची एफ आय आरची कॉपी, त्याच्या त्या एफ आय आरची प्रत ही त्या जिल्ह्याच्या त्या तालुक्याच्या न्यायालयात 24 तासाच्या आत पोहोचावी लागते, आणि जर ती 24 तासाच्या आत नाही पोहोचली तर ते पोलिसांवर कारवाई होते मित्रांनो. त्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल काही साशंक राहण्याची गरज नाही, तुम्हाला त्याच्याबद्दल काळजी करण्याची काही गरज नाही, ती कॉपी कोर्टात पोहोचलेली असते. त्यामुळे तुम्ही आपल्या वकिलांशी कॉन्टॅक्ट करा आणि ती एफ आय आरची कॉपी पहिल्यांदा काढून घ्यायची. ते एफ आय आरमध्ये तुमच्याबद्दल काय लिहिलं आहे ते पहा, तुमच्याबद्दल काय गुन्हा आहे तो पहा. आता त्यामध्ये दोन प्रकार आहेत. पहिल्यांदा की तो गुन्हा सत्र न्यायालयात चालणारा आहे, बिगर जामिनी आहे का जामिनी आहे. जर एखादा गुन्हा सत्र न्यायालयात चालणारा किंवा बिगर जामिनी असेल तर तुम्हाला सेक्शन 438 CRPC खाली ॲन्टीसेप्ट्री बेल घ्यावा लागेल. सेक्शन 438 खाली तुम्हाला ॲन्टीसेप्ट्री बेल घ्यावा लागतो, तो जिल्हा न्यायालयात घ्यावा लागतो. कोणत्याही सत्र न्यायालयात, जिल्हा न्यायालयात, डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये तो जामीन घ्यावा लागतो. परंतु एखादा गुन्हा कधीकधी जामीनकीचा असतो, सोपा असतो, साधा असतो, की मारामारी केली, शिवीगाळ केली, अशा टाईपचा गुन्हा असतो, किंवा रस्ता अडवला. तर त्यामध्ये तुम्ही आणखीन एक मार्ग करू शकता, आपल्या शहरातल्या तालुका न्यायालयात देखील तुम्ही जाऊन स्वतः हजर राहू शकता आणि कोर्टामध्ये अर्ज करू शकता वकिलांच्या तर्फे की आम्ही कोर्टामध्ये हजर राहिलेलो आहे, त्यामुळे आम्हाला आपल्या कस्टडीमध्ये घ्या आणि जामीन द्या. मित्रांनो, त्याही केसमध्ये आपल्याला ऑन द स्पॉट तिथं जामीन मिळण्याची तरतूद आहे. त्यामुळे घाबरून जायची गरज नाही आपल्यावर खोटा गुन्हा दाखल झाला तर. आपल्याकडे कोर्टामध्ये डायरेक्ट हजर होऊन जामीन घ्यायची पण सोय आहे, आणि जर आपल्यावर एखादा मोठा गुन्हा झालेला आहे खोटा, जो फसवणुकीचा असेल, कोणता असेल, तर आपल्याला डिस्ट्रिक्ट न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. परंतु ती पण प्रोसिजर कोणतीही अवघड नाही आहे. आपल्याला डिस्ट्रिक्ट न्यायालयात जाऊन ॲन्टीसेप्ट्री म्हणजे अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल करायचा. अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल करताना काय करावं लागतं मित्रांनो, तर अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल झाल्यावर माननीय न्यायालय तुमच्या पोलीस स्टेशनला एक पत्र काढतं, एक समन्स काढतं, एक नोटीस काढतं की असा असा जामीन अर्ज, असा असा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयात दाखल झालेला आहे, तर तो जामीन का देऊ नये. त्याच्यावर तुमच्या तालुक्याचे पोलीस
त्या न्यायालयाला कळवतात की असा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांची कारणं मेन्शन करतात आणि सांगतात की जामीन होवा किंवा नाही होवा. बहुतांश पोलिसांचा जो से असतो तो जामीन न होणे असाच असतो आणि त्यांच्यावर तो नियम आहे. त्यामुळे त्यातूनही घाबरून जायची काही गरज नाही. पोलिसांचा से आल्यावर त्याच्यावर सरकारी वकिलांचा से येतो आणि सरकारी वकिलांचा से आल्यावर आपल्याला बाजू मांडण्याची पुरेपूर संधी मिळते मित्रांनो. फक्त त्या संधीचा एकदम चांगला उपयोग करायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये आपली बाजू मांडल्यावर माननीय न्यायालय आपल्याला अटकपूर्व जामीन मंजूर करू शकतं. हा झाला पहिला मार्ग. त्यानंतर आपण काय करू शकता मित्रांनो, आपण माननीय उच्च न्यायालयात देखील आपल्यावर झालेली जी FIR आहे, आपल्यावर झालेली जी तक्रार आहे ती रद्द व्हावी म्हणून याचिका दाखल करू शकता. त्यामध्ये हायकोर्ट जे डिस्ट्रिक्ट कोर्टाची प्रोसिजर आहे त्याप्रमाणेच हायकोर्ट पण प्रोसिजर करतं, तुमच्या पोलीस स्टेशनला नोटीस काढतं आणि त्याच्यावर सुनवाई होते. परंतु त्यामध्ये हायकोर्टमध्ये जामीन पण मिळू शकतो अटकपूर्व आणि तुमची डायरेक्ट FIR सुद्धा रद्द करू शकता तुम्ही, जर तुमच्याकडे भक्कम पुरावा असेल तर. आणि तिसरा मार्ग काय आहे मित्रांनो, तिसरा मार्ग असा आहे की तुम्ही तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये तुमच्या IO तुमच्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला तुमच्या गुन्ह्याचे जे तपास करणार असतात त्यांना इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हटलं जातं, त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरकडे तुम्ही तुमच्या निर्दोषत्वाचा पुरावा देऊ शकता मित्रांनो. आणि जर तुम्ही तुमच्या निर्दोषत्वाचा पुरावा देऊ शकला तर तुमची केसमध्ये ते इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर CRPC 169 रिपोर्ट देऊ शकतात किंवा B Final आपण त्याला म्हणतो, त्या केसमध्ये ती केस खोटी असल्याचा रिपोर्ट देखील देऊ शकतात. परंतु त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं मित्रांनो, की खोटा गुन्हा दाखल झाल्यावर लोक काय होतात, पहिल्यांदा घाबरून जातात. घाबरून जायची काहीच गरज नाही. आपल्यावर खोटा गुन्हा दाखल झाला आहे त्यावेळेस आपण लक्षात घ्यायचं की आपल्यावर, आपण उदाहरणादाखल म्हणू की आपल्यावर 5 एप्रिल 2020 खोटा गुन्हा दाखल झाला आहे. आता 5 एप्रिल 2020 आपण कुठे होतो ह्याचं आपण पहिल्यांदा भान ठेवायचं, याचं आपण पहिल्यांदा लक्षात आणायचं आहे. आणि आपण जर तिथं नसेल त्या गुन्ह्याच्या दिवशी, आपण ज्या दिवशी गुन्हा घडला आहे, जिथे गुन्हा घडला आहे असा आपल्यावर आरोप आहे आणि त्या घटनेच्या तिथंच आपण नाही आहे किंवा त्या शहरातच आपण नाही आहे, एखाद्या सरकारी कामात गेलेलो आहे, एखाद्या ऑफिसमध्ये गेलेलो आहे, एखाद्या खरेदी खत ऑफिसमध्ये गेलेलो आहे, एखाद्या दस्ताच्या ऑफिसमध्ये गेलेलो आहे, किंवा आपण कुठेतरी ट्रॅव्हल करत असाल तर आपल्याकडे टोलची पावती असते, तर अशा वेळी या गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे मित्रांनो. आणि तो फायदा घेत असताना तो डिफेन्स घ्यायचा की हा गुन्हा मी केलेला नाही, कारण की त्या गुन्ह्याच्या दिवशी मी त्या शहरातच नव्हतो, मी त्या जागेवर नव्हतो. आणि ते आपल्याला प्रूव्ह करावं लागतं मित्रांनो. आणि हा जो आपण डिफेन्स घेतो, जो आपण बचाव घेतो, त्याला LEB डिफेन्स म्हणतात, की मी तो नव्हेच, तो मी नव्हेच. हा डिफेन्स घेताना खूप काळजीपूर्वक घ्यायचा असतो मित्रांनो, कारण की तो आपल्याला प्रूव्ह करावा लागतो की आपण तो डिफेन्स घेतलेला आहे, आपण तो बचाव घेतलेला आहे, तर आपल्याला प्रूव्ह करावं लागतं की तिथं मी नव्हतो आणि तो गुन्हा मी केलेला नाही. परंतु या जर डिफेन्स आपण घेतला आणि तो पक्का प्रूव्ह केला तर प्रत्येक न्यायालय, कुठलंही न्यायालय आपल्याला 100% जामीन देईल, तर आपल्याला जामीन मिळण्यात कुठलीही अडचण राहणार नाही मित्रांनो. तर अशा आहेत हे 3 मार्ग, ज्या 3 मार्गाद्वारे आपल्यावर खोटा गुन्हा दाखल झाला तर आपल्याला जामीन मिळू शकतो. तर मित्रांनो, हे 3 मार्ग सोडून आणखीन कुठले मार्ग आहेत का? तो हो, एक मार्ग आणखीन एक आहे जो आपण स्वतः करू शकतो किंवा आपल्या वकिलांच्या मदतीने करू शकतो. कधी कधी गुन्ह्यांमध्ये असं घडतं की एखादा गुन्हा घडलेला पण असतो, परंतु त्यामध्ये जितकं आपल्यावर आरोप असतो तितकं आपण केलेलं नसतं, किंवा असंही घडलेलं असतं की तो 5-6 जणांवर गुन्हा दाखल आहे आणि आपलं नाव मात्र त्यात ओढलेलं आहे लोकांनी किंवा मुद्दामून टाकलेलं आहे, अशीही कधी कधी परिस्थिती झालेली असते. मग त्यावेळेस आपल्याला हे सिद्ध करावं लागतं की त्या गुन्ह्याशी माझा संबंध नाहीये, किंवा तो गुन्हा मी घडलेला नाही, किंवा तो गुन्हा मी केलेलाच नाहीये, असं आपल्याला त्यामध्ये सिद्ध करावं लागतं मित्रांनो. मग तेव्हा कसं करणार? तर आपण त्यावेळेस असं करायचं आहे की एकदम सोप्या भाषेत, आपल्या रांगड्या भाषेत, तुमच्या साध्या भाषेत आपल्याला लिहायचं आहे की त्या दिवशी मी घटनेच्या दिवशी किंवा त्या घटनेच्या स्थळावर मी तिथं उपस्थित नव्हतो, किंवा मी तिथं कुठंही नव्हतो, किंवा त्या घटनेच्या दिवशी मी या ठिकाणी होतो, या अमुक ठिकाणी कामाला होतो, या अमुक ठिकाणी ट्रॅव्हलिंगमध्ये होतो, आणि तो माझा हा पुरावा आहे. आणि अशा पद्धतीनं आपण आपलं एक लेटर लिहू शकता आणि ते लेटर आपण कुठे कुठे पाठवायचं ते मी सांगतो मित्रांनो. ते आपण आपल्या पोलीस जिल्हा अधीक्षकांना पाठवायचं आणि पोलीस जिल्हा अधीक्षकांना पाठवून ते पत्र आणखीन आपल्या तालुका पोलीस स्टेशनला किंवा जिथं आपल्यावर गुन्हा दाखल झाला असेल तिथं आपण पाठवू शकता. आणि आपण काय करू शकता मित्रांनो, आपले सरकार या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जाऊन देखील आपला तिथं ग्रीव्हन्स तुम्ही टाईप करू शकता, किंवा आपण टाईप केलेलं जे पत्र आहे ते तुम्ही अपलोड करू शकता. त्याच्यावर मित्रांनो कारवाई लवकर होते आणि ज्यावेळेस आपला गुन्हा चालू असेल त्याच वेळेस ते पत्र चौकशीसाठी कुठेही तुमच्या पोलीस स्टेशनला येईल जिथं तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्या पोलिसांवर पण दबाव असेल की आपल्या पत्रावर त्यांना काही ना काही कारवाई
करावी लागेल आणि त्या पत्रामध्ये जर आपण प्रॉपर पुरावा दिला असेल मित्रांनो तर आपल्या गुन्ह्यामध्ये सोपं होईल. आपले जे पोलीस आहेत ते त्या पत्रावर विचार करतील. आपण कधी कधी काय होतं की पोलिसांना जाऊन सांगायला पोलिसांना जाऊन पुरावा सांगायला आपल्याला भीती वाटते किंवा तेवढं जी प्रोसिजर असते ती आपल्याकडून फॉलो होत नाही. परंतु आपण जर एखादा पत्र लिहिलं असेल आणि त्याबद्दल पुरावा जोडला असेल की ट्रॅव्हलिंग पास आहे आपला आपला टोल पास आहे तो आपण त्याच्याबरोबर जोडून पाठवला की 5 एप्रिल आपण मग अशी तारीख घेतली होती की 5 एप्रिलला आपल्यावर खोटा गुन्हा दाखल झालाय तर त्याच तारखेबद्दल आपण बोलू की 5 एप्रिल 2020ला मी कुठं होतो तर पुणे बॉम्बे रोडला होतो आणि हा त्याचा टोलचा पुरावा. गुन्हा कुठं घडलाय कोल्हापूरमध्ये घडलाय. मी कुठं आहे पुणे बॉम्बे हायवेला आहे. मग असं आपण सांगू शकतो त्या केसमध्ये की त्या गुन्ह्याचा आणि माझा कुठंही सुतराम संबंध नाही. तर अशामुळं काय होईल आपण दिलेल्या पत्रावर पण कारवाई होईल आपण दिलेल्या पत्रावर पण शोध होईल आणि त्यामधून आपण निर्दोष असल्याचं सिद्ध होईल. तर मित्रांनो असे आहेत काही वेळ ज्यातून आपण निर्दोष असल्याचं सिद्ध करू शकता. तर मित्रांनो घाबरून जायची गरज नाही. आपण निर्दोष असाल तर आपल्याला काही वेळ लागेल पण आपल्याला न्याय नक्की मिळेल. परंतु असं म्हणू नका की न्याय मिळेल मग मी घरीच बसून राहतो. घरीच बसून राहणाऱ्याला कधीही न्याय मिळणार नाही. तुम्हाला तुमचे हातपाय चालवावे लागतील तुम्हाला हालचाल करावी लागेल परंतु तुम्हाला न्याय हा नक्की मिळेलच. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की जर आपण गुन्हा केला नसेल तर आपल्याला न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामीन 1 दिवसात मिळतो आणि त्यानंतर आपल्याला मेन अटकपूर्व जामीन जो मूळ अटकपूर्व जामीन असतो तो आपल्याला पूर्णपणे मिळतो. त्यामुळे आपल्याला अटक होत नाही. त्यामुळे खोटा गुन्हा दाखल झाल्यावर आता मला अटक होईल असं म्हणून पाय गाळून हातपाय गाळून बसायची गरज नाही. आपण जर गुन्हा केला नसेल तर आपल्याला अटक होणार नाही. त्यासाठी न्यायालय कोर्ट आपल्याला हवं ते प्रोटेक्शन देत असतं. त्यामुळं आपल्याला कोणतीही अटक होणार नाही याच्याबद्दल तुम्ही खात्री बाळगा. आणि त्याचबरोबर आणखीन एक मित्रांनो की आपल्या घरातील स्त्रिया असतील किंवा लहान मुलं असतील किंवा 18 वर्षाच्या आतील असतील त्यांच्यावरही गुन्हा दाखल होतो तर त्यांना अटक होण्याबद्दल देखील खूप नियम आहेत. मी त्याच्याबद्दल सविस्तर तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन. परंतु त्यांनासुद्धा त्यांना लवकर अटकपूर्व जामीन मिळतो. त्यामुळे तुम्ही घाबरून जायची गरज नाही. अटकपूर्व जामीन दाखल करणे किंवा आपण हायकोर्टला देखील जनहित याचिका नक्कीच दाखल करू शकता आणि त्यामधून आपल्यावर जो झालेला FIR तो अख्खाच्या अख्खा जो पूर्णचे पूर्ण रद्द होऊ शकतो. आणि तेही नाही केलं तर आपण अटकपूर्व जामिनानंतर देखील आपले जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत त्यांना सहकार्य करा. जे काही कागदपत्र आहेत ते त्यांना द्या आणि जर त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला वाटलं की आपल्यावर झालेला गुन्हा हा खोटा गुन्हा आहे तर तो पोलीस तर तो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आपल्याबद्दल तो गुन्हा खोटा असल्याचा रिपोर्ट कोर्टात देऊ शकतो आणि आपल्या विरुद्धची जी FIR आहे ती कॅन्सल होऊ शकते. मित्रांनो म्हणजे ज्या पोलीस स्टेशनमध्ये आपल्यावर गुन्हा दाखल झाला आहे तिथंसुद्धा आपल्या विरुद्धची FIR कॅन्सल होऊ शकते. त्यामुळे न घाबरता सामोरे जा आपल्याला न्याय नक्कीच मिळेल. तर मित्रांनो ही होती माहिती. जर आपल्यावर खोटा गुन्हा दाखल झाला तर आपण काय कराल आणि हे होते 3 मार्ग ज्याचा अवलंब आपल्याला करायचा आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण आणखीन एक करायचं आहे की आपले जे जिल्हा पोलीस असतील किंवा पोलीस कमिशनर असतील त्यांना एक पत्र लिहायचं आहे आणि त्याबद्दल आपल्या निर्दोषत्वाची एक स्टोरी लिहायची आहे की जी काय कथा असेल ती लिहायची आहे आणि त्याचबरोबर जो आपला पुरावा आहे तो पण त्यात आपण जोडून द्यायचा आहे. म्हणजे त्यावर पण तपास होईल आणि आपले निर्दोषत्व साबित होण्यासाठी आपल्याला सोपं होईल. तर मित्रांनो असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल कायदा मराठीला सबस्क्राईब करा आणि जर आपले आणखीन काही क्वेश्चन्स असतील किंवा काही आणखीन वेगळे प्रश्न असतील तर त्याबद्दल कमेंट्स करा. त्याही प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू. तोपर्यंत पाहत राहा मराठी कायदा.